फोंडे केरिया खांडेपार हांगसर बायोमिथेनेशन प्लांटाचे उक्तावण शेतकी मंत्री रवी नायक हांच्या हस्तुकी जाले. ह्या वेळार फोंडे पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नायक आणि हेर मानेस हजर आशिल्ले. आरडीएक्स को खातीर फोंडेच्यान विदिता प्रभू. 1.5 टीपीडी जो बायोमिथेनेशन प्लांट उद्घाटनाक हजर आसा आमचे फोंडे मदरसाचे आमदार तशेंच आमचे मिनिस्टर रवी नायक तशेंच आमचे वायस चेअरपर्सन मिसेस गांधी आमचो चेअरमॅन ऑफ सॉयल वेस्ट मॅनेजमेंट रितेश नायक सगळे कॉन्सिलर्स आनंद अमिना जया शांताराम विलियम तसेच आमचे ॲडमिनिस्ट्रेटर धर्मेंद्र नाईक तसेच आमचे चीफ ऑफिसर इंजिनियर्स आणि हांगा जमले सगळे भावनान भयणान आणि आमचे सगळे स्टाफ आमचे व्हडले स्टाफ जे हांगा आसा आणि पत्रकार मिडिया. आज जो खरें खूब खुशी दिसता की आज हो 1.5 टीबीडी प्लांट जो वेट वेस्ट आमचे जनरेट जाता ताजो हांगा आज उद्घाटन जाला आणि जे आमचे वेस्ट जी 9.5 टन ऑलमोस्ट 9.5 टन आमी जनरेट करता वेट वेस्ट तेंचे विलेवाट लावपा खातीर हो खूब अत्यंत गरजेचो आशिल्लो आणि सध्या आमी तो विंडो कंपोस्टींग करताले आणि थोडे वेस्ट आमी हांगा धाडटाले सालिगांव. सो हेज्या खातीर हो आमकां खूब म्हत्वाचो आशिल्लो आणि हेज्या खातीर हो आज जो आमी उद्घाटन केला आणि हेजो खूब यूज आमी हेजो वेट वेस्ट ट्रीट करून हेजे मेन्युअर गॅस हेजे जनरेशन जातले तशेंच आमी हो 1.5 टीपीडी आमकां पावचो ना आमी आनी 5 टीपीडीची मागणी केला आणि सुडा आमी दिसांनी चालू आसा आणि सुडार आमकां 5 टीपीडी तोय आमी अंडर प्रोसेस जातलो आणि सुडा अंडर आमकां तो घेवपाक मेळटलो. 1.5 टीपीडी वायजो प्लांटाचे आतांच उद्घाटन जाला आणि हेजे एफर्ट्स आमचे पोंडा मुन्सिपाल्टी आणि आमकां कुट्टी खांडेवर पंचायतीचे सगळे पयलीचे पंच आणि आताचे पंच आणि आताचे ॲडमिनिस्ट्रेटर यांचे आमकां हेल्प असं आशिल्ल्या कारणान हे जॉयंटली हे झाल्या कारणान आमकां बरें पडटा अशें ते सगळे जॉयंटली काम करीत म्हणजे कितें बरें जाता पळय ते आतां कळटा न्हू तुमकां म्हणजे जॉयंटली काम करतात जॉयंटली तशी खांडेपार पंचायत आणि आमची पोंडा मुन्सिपाल्टी हे झालं जाल्यार आमकां एकदम बरं पडटा म्हणजे सगळ्यांनी एकत्र काम करपाचे आणि लोकांनी कितें प्रॉब्लेम असं ते सॉल्व करपाचे. गार्बेज आम्ही सराउंडिंग एरिया म्हणजे कुट्टी खांडेपार पंचायत आणि आम्ही पोंडा मुन्सिपल काउन्सिल ही दिसान दीस वाढत वयता म्हणजे आमकां तो 5 टीपीडी पेक्षा आणि जाय चढ जाय पडटलो पण आम्ही हो ट्रायल बेज इतले सध्या पोंडा मुन्सिपल काउन्सिल इतले ट्राय करता की जेणे करून ती सराउंडिंग एरिया बाकी सुद्धा असं पण ती कवर केली जायत न्ही पोंडा सिटी हे हेल्थी उरपाक आणि पोंडा म्हणजे पोंडा बेज म्हणजे सराउंडिंग एरिया सुद्धा हेल्थी उरले जायत न्ही आम्ही सगळेच हेल्थी उरतले त्या खातीर आमचा हो प्रयत्न असा आणि ह्या प्रयत्नाक आमकां आमचे आमदार आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टर जे असा हे सातत्यान प्रयत्न करीत असा आणि त्यांचो सपोर्ट मेळल्या कारणान हे बेगिनान बेगीन काम जावपाक आमकां सपोर्ट मेळटा आणि जे गव्हर्नमेंटा कडल्यान जसो सपोर्ट आमकां जाय तो आमकां मिनिस्टराच्या निमित्तान मेळटा त्या खातीर हांव त्यांचे आभार मानता की त्यांनी जर चड लक्ष घातले जाय ते आमकां चडान चड बेगीन आमकां हो मोठो प्रोजेक्ट हांगसर आमचो आणि आमचे कडेन जागा जी आसा इतली व्हडली जागो कोणा कडेन ना गोंयान तरी अशी जागो कोणा कडेन ना जी जागा आमचे कडेन आसा तेन्ना हांव ॲग्रिकल्चर मिनिस्टर तेवूय म्हणटा की इन नेक्स्ट फ्युचर जर ही हायटेन्शन जर भायर गेली आमचे कडल्यान गेली जायत हांगसरलो जाल्यार आमचो जो हांगसर आमकां जे थोडे प्रॉब्लम क्रिएट जाता पळय न्ही ते आमचे सॉल्व जातले तेन्ना हांव मनिस्टा कडेन मागतां की ही हाय टेन्शन वायर जर केबलिंग तर जाले जायत न्ही आनी आमची प्रॉपर्टी जर क्लियर जाली जायत न्ही जाल्यार ही प्रॉपर्टी आमकां फूल स्विंग बरी वापरूंक मेळटा ही हाय टेन्शनाचेर आमकां मातसो प्रॉब्लम जाता.